सरकार सोबत चर्चेनंतर तुम्ही तेव्हा आंदोलन स्थगित केलं होतं, आता पुन्हा तुम्हाला आंदोलन करावं लागतंय, सरकार वेळ काढतंय का तुमच्या सोबत? नाही, आता काही काही वेळेसची परिस्थिती दादा तशी असती, त्यामुळं आपणही समजून घ्यायचं असतं. आपण एवढ्या मोठ्या समाजाचं ज्यावेळेस जबाबदारी खांद्यावर घेऊन मुलगा म्हणून काम करतो, त्यावेळेस काही गोष्टी समजून घ्यायला लागतात. सगळ्याच गोष्टी आडमुटपणानं चालवायच्या नसतात. म्हणून सरकारची इच्छा होती की आम्हाला आणखीन थोडा वेळ द्या, एक महिना भराचा दिला. आम्ही मोठ्या मनानं समाजानं पुन्हा एकदा मन मोठं केलं. शंभूराजे देसाई साहेबांवरती विश्वास ठेवला मराठा समाजानं, शिंदे साहेबांवरती, आणि पुन्हा एकदा फडणवीस साहेबांवरती विश्वास ठेवला. नक्की काय चर्चा, म्हणजे तुम्हाला शंभूराज देसाई जेव्हा भेटले तेव्हा नक्की चर्चा काय झाली होती, तुम्हाला आश्वासन काय दिलं होतं? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या वेळेस जेव्हा तुम्हाला शिंदे नवी मुंबईत भेटले होते तेव्हाच्या आश्वासनामध्ये आणि यंदाच्या आश्वासनामध्ये काय फरक आहे? त्याच्यात त्यांनी जरी फरक केला असला तरी आम्ही फरक नाही होऊ देणार. कारण आमच्या मतावर आम्ही ठाम आहेत की सगळ्या सोयऱ्यांची जी अंमलबजावणी ती आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे व्हायला पाहिजे. आणि त्यावेळेस ठरलं होतं की त्यांची पण व्याख्या राहणार आहे आणि अबकडं करूयात आपण ABCD-सारखं. तर आम्ही त्यावेळेसही हा म्हणलेलो होतो, आजही आम्ही त्या मतावर ठाम की आमच्या सगळ्या सोयऱ्यांची जी आमची व्याख्या आहे त्याप्रमाणे घ्यायचं. हैदराबादचं गॅजेटसुद्धा घ्यायचं, हे शंभूराजे साहेबांशी त्याविषयी चर्चा झाली. सातारा संस्थांचंही गॅजेट घ्यायचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचं घ्यायचं, त्यावरही आम्ही सविस्तर त्याविषयी चर्चा केलेली. आणि तसं त्यांनी लिहिलेलंसुद्धा आहे, काही लिहिलेलं नसेल तरीही आम्ही त्यांना पुन्हा पुन्हा तेच सांगितलेलं आहे आणि 10 महिन्यापासून तेच सांगतोय की 1967 ज्या 180 जाती घातल्या त्यात कुणबी म्हणून जात घातलेली, तर बाकीच्या ज्या 180 जाती घातल्या होत्या राहिलेल्या आता 350-400 जाती त्याच्यामध्ये ॲड झाल्यात. याचा अर्थ तुम्ही त्या पोटजाती म्हणून घेतल्यात, त्यांचा आणि यांचा व्यवसाय सारखाच आहे. तसंच कुणबींची एकही पोटजात म्हणून तुम्ही आत घेतलेली नाही. मराठ्यांची पोटजात कुणबी होऊ शकते, या विषयात झालेलं आहे, केशेचं बद्दलही चर्चा झालेली, अशा 8-9 एकूण मागण्या त्याबाबत.